सन मराठी वाहिनीवरील कन्यादान मालिकेतील रिअल लाईफ कपल ते रिअल लाईफ कपल होण्यापर्यंतचा प्रवास करणारे कलाकार म्हणजे अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने. वर्ष 2024 त्यांनी लग्न गाठ बांधली. अगदी थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. तर यंदा एकबोटेंच्या सुनेची म्हणजेच अभिनेत्री अमृता बनेची पहिलीच मंगळागौर पार पडली. पाहुयात हे खास क्षण. गमतीचा भाग म्हणजे अमृताचे पती अभिनेता शुभंकर एकबोटेची लाडक्या बायकोच्या मंगळा गौरीला गैरहजेरी होती. यामुळे अमृताने घेतलेला खास उकाणा नक्की ऐका. आज आहे माझी मंगळा गौर, आज आहे माझी मंगळा गौर, पण दाजीबा गेले मुंबईला. आज आहे माझी मंगळा गौर, पण दाजीबा गेले मुंबईला. माझ्या मंगळा गौरीच्या दिवशी सगळ्यांनी यायचं खेळायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि शुभंकर अमृता ही जोडी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बस. मला जेव्हा तिने सांगितलं असं आहे तर मी म्हटलं की मला माहिती आहे आधीपासून. बोलले तुला कसं माहिती? तर मी तेव्हा तिला म्हटलं होतं हमारी उमर में एक नजर में पहचान ले. आणि तिचा मला एका रात्री मेसेज आला होता की मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. म्हटलं काय बोलायचंय? ती तुला भेटूनच सांगेन. आणि माझ्या काही ध्यानीमनी नाही, दुसऱ्या दिवशी सेटवर तिला भेटले. त्याच्यानंतर ती बोलली असं असं आहे, मला शुभंकरने प्रपोज केलं. म्हटलं आ कधी? म्हटलं होणार हे माहिती होतं पण कधी काय. तर तेव्हा ती म्हणाली आम्ही मराठा मंदिरला DDLJ बघायला गेलो होतो, पिक्चर बघत असताना त्याने तिला प्रपोज केलं. इतका गोड मुवमेंट होता तो. माहेर माझं मुंबईचं, सासर माझं पुण्याचं. माहेर माझं मुंबईचं, सासर माझं पुण्याचं. लग्न झालंय आमचं, सगळ्यांनी जेवून जायचं. दोन डोळे एक मिती, दोन डोळे एक मिती, दोन कान एक श्रुती. अमृता आणि शुभंकरची हीच आतापासून महायुती. खास असाल ना म्हणजे काय, एकतर इनिशिएटिव्ह घ्यायला मीच सांगितलं त्यांना. कारण कसं झालं की मला एक आपण जवळजवळ दिवसातले 14 तास तिकडे सेटवरती असतो, 12 ते 14 तास. त्यामुळे बारीक बारीक गोष्टी काय काय घडतात ते आपल्याला कळतं. नुसत्या नजरेनेच काय काय चाललेलं आहे, कोण कसं कोणाची किती काळजी घेत आहे, मग बाकीच्यांपेक्षा जरा जास्ती काळजी घेतली जाते का, मग हे का होतं आहे, कोण काय बोलल्यावरती कोण रोसतं आहे, काय होतं आहे, हे सगळ्या गोष्टींकडे माझं अगदी सेटवरती बारीक लक्ष असतं. तर त्यामुळे मला ते थोडंसं अंदाज येत चालला होता. मी एकदा दोघांना बसवलं आणि त्या दोघांना मी म्हटलं की काय काय. तर मग दोघे म्हणाले आम्ही तसं आम्ही म्हणजे तुम्हाला सांगणारच होतो आत्ता की असं असं आम्ही म्हणतो आहे. तर म्हटलं असेल तसं काही डोक्यामध्ये तर करून टाका. तुम्ही इतके दोघे एकमेकांना अनुरूप आहात, दोघांचे स्वभाव, दोघांचं वागणं बोलणं, दोघांचं जगणं, एकमेकांना समजून घेणं इतकं मॅच होतं आहे तुमचं. सो वाट बघू नका, करून टाका, खूप छान. कारण ना ह्या गोष्टींना जरा थोडंसं अंतर पडलं ना की मग पुन्हा एकमेकांची ना अतिपरिचयात आवडणं आपण म्हणतो ना ती ओळखात. कसं असतं लग्न ह्या संकल्पनेमध्ये मला असं वाटतं की हळूहळू एकमेकांची ओळख होणं ना ही खूप गंमत असते त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही मी आणि ऐश्वर्यासुद्धा लग्नाआधीच एकमेकांना खूप ओळखलं, सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत एकमेकांपेक्षा, जर असं काही केलं नाही. आम्ही अजूनही आम्हाला बऱ्याच गोष्टी एकमेकांबद्दलच्या माहिती नाही आहेत, आम्ही विचारतसुद्धा नाही. हळूहळू जसजसं आपला संसार फुलत जाईल तसतसं एक एक गोष्ट कळत गेली की आणखीन मजा घेता येते त्याची. त्यामुळे तेच मी त्यांना त्यावेळेला पण सांगितलं होतं की प्रेम करा एकमेकांवरती, जेव्हा पाड प्रेम करा. जर इतकं प्रेम केलं ना तर कोणाचं काही खटकलं चुकलं बिनसलं तर दुसरा लगेच पाठीवरनं छान मायेनं हात फिरवतो. इगो कुठल्याही बाबतीत आपल्या स्वतःच्यामध्ये कधीही तयार होऊ देऊ नका, अहमपणा कधीही तयार होऊ देऊ नका, कारण संसार हा दोघांचा आहे.
त्यामुळे दोघांनी खूप छान पद्धतीने करायचं असतो, जसं चंद्रशेखर गोखले म्हणतात तसं की दुसऱ्याने पसरलं तर एकाने, संसार हा दोघांचा असतो, दोघांनी सावरायचा असतो, एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचा असतो. तर तसंच आहे ते, हेच सांगितलं होतं त्यांना आणि ते करतात. दे आर डुईंग व्हेरी वेल, खूप छान मस्त आनंद घेतात. हां म्हटलं आनंद घ्या प्रत्येक क्षणाचा, लग्नानंतरच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मन कधीही कोणाची दुखवू नका. दुखावलीच तर एकाने कोणीतरी पडती बाजू घेऊन सॉरी म्हणा आणि संपून टाका. आणि तो जो ताणाचा जो काळ आहे तो फार काळ ठेवू नका. झालं काही तर लगेच एक तास दोन तास त्याच्या पलीकडे तो ताण कधी ठेवू नका नात्यामध्ये. तो ताण प्रलॉंग होत गेला की मग ते सगळ्या जखमा वाढत जातात. त्यामुळे ते करतात त्या पद्धतीने.